नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनल सरला फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ही बघा, ही पैठणी साडी आहे, तिचं आपण आज ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तिचे काट आधीच मी कापून ठेवलेले आहे आणि बॅक पार्ट पण कापून ठेवलेला आहे. बॅक पार्टची लंबाई आहे 14 इंच, शोल्डर 5.5 इंच आणि आर्म होल पण 5.5 इंचच घ्यायचा आहे. गळ्याची लंबाई आहे 10 इंच आणि गळ्याची चौडाई आहे 2.5 इंचावरती एक निशान करून अशा प्रकारे चौकोन बॉक्स बनवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे मटका गळाचा शेप देऊन द्यायचा आहे. सध्या खूप फेमस आहे हे डिझाईन, खूप चालत आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे भरपूर लेडीज बनवून घेत आहे. मी स्वतः अशा प्रकारचे 20 डिझाईन बनवल्या आहे. भरपूर लेडीजना ही डिझाईन आवडते, बघण्याला आणि दिसायला पण खूप छान दिसते. हे बघा, मेन फॅब्रिकवरती अशा प्रकारे अस्तर ठेवून द्यायचं आणि सगळ्या बाजूंनी पिना लावून घेतलेलं आहे मी या ठिकाणी. आणि आता आपण स्टिच करणार आहोत, शिलाई मारणार आहोत. अशा प्रकारे गळ्याच्या भोवती शिलाई टाकून घ्यायचं आहे. हे बघा, जसा गळाचा आकार आहे तसा हळूहळू शिलाई टाकायची आहे. तुम्ही नवीन नसाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन जमेल. हे बघा, अशा प्रकारे खालून पण एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जे जास्त कपडा उरतो त्याला कट करून घ्यायचा आहे. पिना काढून घ्यायचा आता आणि जो गळ्याचा आकार आहे तशा प्रकारे कैचीच्या मदतीने हे सगळं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला डिझाईन कशी बनवता हे समजेल. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच डिझाईन बनवायचं समजेल. अशा प्रकारे बघायला सोपी पद्धत आहे डिझाईन बनवायची. याला असं पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थित जसा घराचा आकार आहे त्याप्रकारे फिनिशिंग करून घ्यायचं. आणि तुम्ही इथं प्रेसही मारू शकता, पण मी या ठिकाणी प्रेस नाही मारले आहे. तुम्हाला जर नाही जमत असेल तर हे व्यवस्थित करून तुम्ही प्रेस मारू शकता. अशा प्रकारे गोल गळ्यावरती बघा शिलाई टाकून घ्यायची आहे हळूहळू. हे बघा, अशा पूर्ण फिरती मी शिलाई मारून घेतलेली आहे. खालच्या साईडने पण व्यवस्थित ते दोघी साईड बरोबर करून शिलाई टाकून घ्यायची आहे. घरी बसूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या छान छान डिझाईन बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा ते विसरू नका, बेल आयकॉनवरती प्रेस करायचंही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची जानकारी लगेच मिळत जाईल. हे बघा, अशा प्रकारे 4-4 इंचाचे डार्ट्स करून घ्यायचे आहे दोघ्या साईडने. हे बघा, अशा प्रकारे आकार देऊन द्यायचा आहे. तिथं आपण जो आपण काठ कापलेले आहे त्याला वाळून सण तिथं लावणार आहोत आणि त्याच्या चुण्या घेणार आहोत. हे बघा, दोघी साईडने असं छापून घ्यायचं आहे आता त्या मदतीने खडूने. हे बघा, मी अशा प्रकारे छापून घेतलेलं आणि याला आकार असा देऊन द्यायचा आता. झालं, आता आपण या ठिकाणी इथं लेस पण लावणार आहोत. ही मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे, बाजारात खूपच स्वस्त मिळते ही लेस. तुम्ही अशा प्रकारची लेस घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या टर्न येते तिथपर्यंत. दुसरी बाजू, दुसरी पण डबल लेस लावणार आहे मी, दुसरी पण लेस लावायची अशा प्रकारेच. हे बघा, अशा पण त्यानंतर तिला असं फिरवून घ्यायचं. आता परत दुसऱ्या साईडने पण अशाच प्रकारे लेस लावून घ्यायचे आहे. बघा, दोघी साईडने अशा प्रकारे लेस लावून घ्यायचे आहे. बघण्याला खूप सुंदर आणि छान दिसते ही डिझाईन. जे जास्त असेल ते कट करून घ्यायचं. आता जे आपण काठ कापलेले होते त्याला अशा प्रकारे सुन्या घ्यायच्या आहे, ते काठांचे पट्टीच्या. बघा, हळूहळू व्यवस्थित सगळ्या सेम आकाराच्या झाल्या पाहिजे.
पूर्ण गडाच्या आकारावरती अशा प्रकारे फिरवून फिरवून तुम्हाला चुना घ्यायचे आहे। हे बघा खूप सोपी डिझाईन आहे ही पाठांची, तुम्हाला नक्की जमेल। तुम्ही ही डिझाईन बनवून बघा, तुम्ही नवीन असाल तरीही तुम्हाला ही डिझाईन जमेल। बघा अशा प्रकारे पूर्ण जिथे निशान केले डिझाईन केलेली आहे तिथं फिरती पूर्ण गळ्याचा भोवती अशा प्रकारे चुन्या चुन्या करून लेस काठ लावून घ्यायचे आहे। बघा इथे काठ लावून झालेले आहे, ते जास्त कपडा उरत असेल त्याला कट करून घ्यायचा। खाली पण दोघी साईड व्यवस्थित करून चुन्या असा हात ठेवून ती हळूहळू शिलाई टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल। हे बघा या ठिकाणी मी अशा प्रकारे पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे। आता याच्यावरती मी जे एक्स्ट्रा उरत असेल त्याला कट करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती मी लेस पण लावणार आहे, एक्स्ट्रा कपडा जो उरत असेल चुनींचा अतिरिक्त त्याला कट करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे हळूहळू कट करायचा। आता यावरती आपण लेस लावणार आहोत, वरती जी लावलेली आहे तीच लेस घेतलेली आहे मी। हे बघा अशी हळूहळू पूर्ण लावून द्यायची आहे लेस गळ्याच्या भोवती। हे बघा खालच्या साईडने पण अशा प्रकारे लेस लावून द्यायची आहे। इथे लेस लावून झालेलं आहे, जे एक्स्ट्रा कापडा उरतो हे त्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा या ठिकाणी अगदी फिनिशिंगने ही डिझाईन बनून तयार झालेली आहे। आता इथं आपण मी आधीच लटकण बनवून घेतलेले होते ते लटकण अटॅच करणार आहे। हे बघा 2.5 इंचावरती इथं निशाण करून घेतलेलं आहे, तिथं दोघी साईडने मी लटकण लावणार आहे। हे बघा या ठिकाणी लटकण लावून तयार झालेले आहे। हे लटकण पण खूप सोप्या पद्धतीने बनतात, तुम्ही नवीन नसाल तर तुम्हाला जमेल असे लटकण बनवायला। हे बघा या ठिकाणी किती सुंदर आणि छान अशी डिझाईन बनवून तयार झालेली आहे। या ठिकाणी आपण पूर्ण डिझाईन बघू शकतो जवळून। नमस्कार।